देऊ कुठल्या पद्धतीचं शहर आहे, इथे बरेच सेलिब्रिटीज राहतात. आता थोड्या वेळापूर्वी आम्ही अमिताभ तरी बंगल्यापासून पास झालो. कोलंबी नाही भाऊ, कोकण नाही आज. मला पण दिसतोय चमचा फिरवायचा एक फोट पाहिजे. देवेंद्र फडणवीस तू चहा पाहिजे पूर्ण डेंजर आहे. तुम्हाला वाटत असेल मी आज कुठं आलो, तुम्हाला माझ्या भाषेवरून समजतही असेल की मी कुठं आहे, तर मी मुंबईतच आहो भाऊ, मी कुठेही गेलो नाही. पण मुंबईत तुम्हाला जर नागपुरी फ्लेवर पाहिजे असेल, सावजी खायचं असेल, तर आज मी कुठं आलो तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. आहो मी जुहूतच, पण तुम्हाला या ठिकाणी काय भेटन, सावजी फ्लेवर, ऑथेंटिक नागपूरचं सावजी फूड खायसाठी आज आपण आलो आहे ऑरेंज सिटी सावजीमध्ये. जुहू सर्कलवर भर चौकात हॉटेल आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि आता माझ्या पोटातले कावडे जोरात ओरडायला लागले आहेत. मला आता इथे वास यायला लागलाय खुरांचा आणि त्यामुळे मी आता किचनमध्ये जाणार आहे थेट आणि बघणार आहे की या ठिकाणी काय प्रिपरेशन आपल्यासाठी होतंय. सो आपण चला थेट जाऊयात किचनमध्ये आणि चेक करूयात की काय नेमकी विदर्भातली स्पेशालिटी. वेगवेगळ्या पद्धतीचे डिश ट्राय करत होतो. आताच आपण थोड्या वेळापूर्वी मटन करी, सावजी करी ट्राय केली. आता आपण पाया करी सुद्धा ट्राय करणार आहोत. पाया थोडासा ड्राय खाणार आहोत आपण. ड्राय पाया हा विदर्भातला स्पेशालिटी आहे. त्यातही सावजी करी सोबत जो ड्राय पाया बनवला जातो तो आणखीनच लोक पसंत करतात. तो आपण ट्राय करूया पाया सावजी. विदर्भातला वराडी झटका जो आहे ना तो नाकाला झोंबतोय. आता लक्षात येते हा पाया कसला स्पायसी ड्राय आणि तुम्ही शिजलाय बघा काय स्टनिंग दिसतोय एकदम. जणजणीत जेवण आता तयार आहे. तुम्ही बघत असाल माझ्यासमोर आहे, हे तुम्हाला समोर दिसला आणि हा सावजी स्टाईलने बनवलाय. शिवाय हे सावजी मटन सुद्धा आज आपण चाखणार आहोत. यासोबतच विदर्भातली सगळ्यात जास्त स्पेशालिटी जी आहे ती म्हणजे खूर. खूरला इकडे जे कोकणात आणि मुंबईतल्या भागात याला पाया असं म्हणतात, पण इथे खूरचं सुद्धा आपण फ्राय व्हर्जन ट्राय करणार आहोत. शिवाय यासोबतच अस्सल झणझणीत अशी वराडी चवीची झुणका आणि चपाती आपल्यासोबत आहे. आणि चपातीला फुलका असं म्हणतात. बघा तुम्ही बघू शकत असाल कशी टंब फुगलेली रोटी आहे. यावर कुठल्याही पद्धतीचं तेल अप्लाय केलं नाही. झणझणीत असा हा ठेचा आहे हिरव्या मिरचीचा. हा जरा जपून खा. याच्यासाठी मला वाटतं कॉशन्स पण टाकायला पाहिजेत आपल्याला की काय स्वरूपाच्या काळजी घ्यायला पाहिजे हा सगळा ठेचा खाताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे नॉनव्हेज म्हणजे व्हेज खाऊन सुद्धा नॉनव्हेज खाण्याचा ज्यांना फ्लेवर हवा असेल त्यांच्यासाठी ही पाटोळीची भाजी आज आपण ट्राय करणार आहोत. त्यामुळे विदर्भातलं जेवण तुम्हाला व्हेज मंडळींना खाता येणार नाही असं नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला पाटोळीची भाजी सुद्धा या ठिकाणी सर्व करण्यात आलेली आहे. सो भुक्कड माणसाचा फक्कड जेवणाचा बेत तयार आहे आणि आज आपण विदर्भातल्या वेगवेगळ्या डेलिकसीज टेस्ट करणार आहोत. आज आपल्या सोबत आहे हे चिकन आणि आता मी चिकन ट्राय करून तुम्हाला दाखवणार आहे. हे गावठी चिकन आहे. गावठी चिकन ओळखायचं कसं असा खूप लोकांना कदाचित प्रश्न पडू शकतो. तर ज्याच्या पाय बारीक, ज्या कोंबडीचा पाय बारीक, ती कोंबडी गावठी म्हणजे ऑथेंटिक गावठी कोंबडी म्हणून तुम्ही खाऊ शकता. टेस्ट करूयात सावजी चिकन. ऑथेंटिक टेस्ट आहे सावजीची. सावजी मसाल्याचा थोडासा उघडा असा फ्लेवर असतो, तो फ्लेवर प्रॉपर येतो. चिकनचा जर तुम्ही आपला कलर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे खरंच गावठी आहे. हे कॉकरेल किंवा तशा स्वरूपाचं कुठलंही दुसरं चिकन नाहीये. हे ऍक्च्युली नागपूर इतकं स्पायसी नाहीये. त्यांनी मुंबईच्या दृष्टीने मला वाटतं हॉटेलने थोडेसे ऑप्शन्स ठेवलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यात सुद्धा आपल्याला ऑप्शन आहे. हा जो प्रकार आहे हा प्रकार मला वाटतं मुंबईसाठी पूर्णपणे नवीन आहे.
मुंबईत खूरची भाजी म्हणजे खूरचं पाया सूप फक्त इथे या ठिकाणी केलं जातं, पण खूर पहिल्यांदाच मुंबईत या निमित्ताने आपण टेस्ट करणार आहोत. बघूयात हे खूर करी कशी लागते ती सावली बद्दल. वेजवाल्या लोकांनी फार वाट बघण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ऑप्शन रेडी आहे. फॅटम्म फुगलेल्या रोटीसोबत आपण हा जो विदर्भातल्या अस्सल भाजलेल्या झुणक्याचा आस्वाद घेणार आहोत. कांद्यात परतून काढलेला हा झुणका आहे आणि वा असं टेस्ट आहे. कांदा प्रॉपर कॅरमलाइज झालेला आहे, छान लागतोय. दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. विशेष म्हणजे मुंबईत जनरली सगळीकडे तेल लावलेल्या चपात्या मिळतात, तर त्या तेल लावलेल्या चपात्यांपासून सुटका आणि अगदी ऑथेंटिक पद्धतीची जी चव आहे ती तुम्हाला सावजीची मिळते. एक आणखी विदर्भाची स्पेशालिटी आहे, ती आहे पाटोळी. ही बेसनापासून तयार केली जाणारी एक प्रकारची पोळी असते आणि त्याला जवळपास मटणासारख्या सावजी प्रकारच्या मसाल्यामध्ये लपेटून ही पाटोळीची भाजी तयार केली जाते. जनरली जळगाव खान्देशपासून ते विदर्भातल्या शेवटच्या पट्ट्यापर्यंत पाटोळीची भाजी खूप फेमस आहे. बऱ्याच ठिकाणी लग्नांमध्ये सुद्धा पाटोळीच्या भाजीचा बेत असतो. विशेषतः जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्या लोकांसाठी पाटोळी हे मला वाटतं थोडंसं सेव्ह करणारं फूड आहे. त्यांना नॉनव्हेजची लज्जत व्हेजमधून सुद्धा मिळणारे फूड आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट याच्यासोबत मला वाटतं खाली क्वेश्चन पण टाका की हा कितपत गॅरंटेड आहे. एवढा जर खरडा एवढा जर चुंडा म्हणजे ठेचा मी आज खाल्ला तर मग माझी उद्या सकाळची काही गत खरी राहू शकत नाही, त्यामुळे ठेचा जरा जपून खावा. पण ठेचा ऑथेंटिक दिसतोय, लसणाचा जबरदस्त मारा आहे त्याच्यावर आणि तो करायलाच लागणार आहे. कारण याच्यावरच लक्षात मी जर जास्त जोरात इनहेल केलं तर कदाचित मला ठसका बसेल, इतका झणझणीत हा ठसका. आता वेळ आहे आपल्या स्टाईलने या हॉटेलला रेटिंग देण्याची. तर रेटिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे आपलं रेटिंग असतं ढेकरच्या स्वरूपात. सो फूडच्या टेस्टच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी या हॉटेलला 5 पैकी 5 रेटिंग देईन. अँबियन्सच्या विषयात जर बोलायचं झालं तर अँबियन्स तुम्ही बघत आहात छोटं कोझी हॉटेल आहे, अगदी काही मोठी फ्लॅशी अशी जागा नाही आहे. त्यामुळे जो अँबियन्स आहे अँबियन्ससाठी मी यांना 3 ढेकर इतकं रेटिंग देईन. प्राइसिंगसाठी मला वाटतं मुंबईत कदाचितच 350 ते 400 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला चिकन किंवा मटनची थाळी मिळू शकेल, त्यामुळे प्राइसिंगच्या विषयात पण त्यांना 4 रेटिंग द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे आमच्या शोसोबत असेच तुम्ही आम्हाला भेटत राहा आणि आमच्या शोला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत मी सोलकढीचा आस्वाद घेतो. भेटूया पुन्हा पुढच्या शोमध्ये.